नमस्कार राज्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्याच्या अनेक भागामध्ये धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमान तापमानात घट झाली असून किमान तापमान कमी अधिक होत आहे आज मित्रांनो एक तारीख राज्याच्या तापमानात चढउतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तरेकडील जो काही थंडीचा कडाका आहे तो वाढू लागला आहे हरियाणा दिल्ली राजस्थान तसेच मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात थंडीची लाट आलेली आहे हरियाणाच्या हिस्सांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील निच्छांकी दोन पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणखी दोन दिवस थंडीची लाट जी आहे ती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याचा जो काही मित्रांनो उत्तरी भाग आहे उत्तरी भागामध्ये थंडीची लाट कायम आहे मागील दोन तीन दिवसापासून बऱ्याच भागामध्ये खूप थंडी बघायला मिळत आहे सर्वसाधारणपणे तीन चार अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सरासरी या भागांमध्ये आपल्याला खाली आलेले बघायला मिळत आहे तर पुढील दोन तीन दिवस मित्रांनो या परिसरामध्ये अशाच प्रकारची थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमानामध्ये चढउतार आपल्याला बघायला मिळेल काही भागांमध्ये धुक्याचे साम्राज्यसुद्धा अजून एक दोन दिवस महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकते अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे पुढील पाच सहा दिवसानंतर परत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे याविषयीची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये दे देणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूयाच्याकडून सोबत तोपर्यंत नमस्कार